दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शनिवार दिनांक 19 जानेवारी रोजी तारखेनुसार होणाऱ्या शिवजयंती निमित्त सर्व पक्षीय शिवजन्मोत्सव समितीतर्फे नाशिक रोड येथील पुतळा सभोवती सजावट सुशोभीकरण रंगमंच उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या निमित्त संपूर्ण नाशिक रोड परिसर भगवामय करण्यात येणार असून ठिकठिकाणी कमानी व प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे। या निमित्त नाशिक रोडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे। जेल रोड व नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे। त्या कामाचा शुभारंभ विधिवत पूजा करून करण्यात आला। दोन्ही ठिकाणी आकर्षक व लक्षवेधी ठरणारे हे रंगमंच असणार आहे। यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर जाचक, कार्याध्यक्ष राजेश गोडसे, स्वप्नील बनकर, तुषार भोर, तुषार फडळ, विक्रांत थोरात, दत्ता गायकवाड, निवृत्ती आरिंगळे, माजी आमदार योगेश घोलप, माजी अध्यक्ष विकास भागवत, राजेश फोकणे, विशाल संगमनेरे, विक्रम कोठुळे, नगरसेवक संभाजी मोरुसकर, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, केशव पोरजे, जगदीश पवार, योगेश गाडेकर, नगरसेविका संगीता गायकवाड, ज्योती खोले, कांता वराडे, सुनीता कोठुळे, कोमल मेहरोलिया, नितीन चिडे, राजू लवटे, मनोहर कोरडे, सुनील आडके, बापू सापुते, सुनील आडके, हेमंत गायकवाड, शांताराम घंटे, अशोक सादभाई, राजेश आढाव, बापू सापुते, दर्शन सोनवणे, संतोष क्षीरसागर, सुनील बोराडे, राहुल बोराडे, संतोष वागचौरे, उत्तम कोठुळे, अमोल पारिक, गोरख खरजुल, अजित बने आदि उपस्थित होते। रवींद्र जाधव, दक्ष न्यूज, नाशिक।